शीतलजीने स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर आता आहे ना आपल्याकडे एक छान असं आपल्याकडे एक एक गेस्ट येणार आहेत, म्हणजे पाहुणे येणार आहेत। तर त्यांना सगळ्यांना माहीत आहेत ते कोणते आहेत काय आहेत। मी आता त्यांचं नाव काही सांगणार नाही, पण ते येणार आहेत म्हणूनच आपल्या घरात म्हणजे मी तयारी करून ठेवते सगळी, कारण पाहुणे आल्यानंतर कसं स्वच्छ वगैरे सगळं दिसायला पाहिजे। त्यांनी कालच मला फोन केला होता की आम्ही येणार आहे म्हणून, तर म्हटलं ठीक आहे या। आणि मला पण खूप भारी वाटलं, खूप दिवसापासूनची इच्छा होती त्यांना भेटायची वगैरे। तर ते जेव्हापासून सांगितले त्यांनी की येणार आहे त्यांना, मला खूप भारी वाटलेलं आहे, कारण सहसा आमच्याकडे कोणी येत नाही आणि आलं तरी लगेच म्हणजे येतच नाहीत जास्त, तर तिकडून पळून जातात, तसेच पळून जातात, पण आमच्याकडे येत नाही। पण मला वाटतं की त्यांनी सगळ्यांनी आमच्याकडे यावं जावं, पण ते लोक काही येत नाहीत, कामाचं प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल किंवा आणखीन काय असेल सांगू शकत नाही आपल्याला आपण, पण आहे एक। पण त्यांनी सांगितलं मला की मी येणार आहे लवकर तुमच्याकडे, तर म्हटलं ठीक आहे या। तर आता येतीलच उद्या, म्हणजे उद्या येतील, पण म्हटलं की तयारी करून ठेवावं सगळी। तर मी तयारी करून ठेवली सगळी, आता चालले माझी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे, पण तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केलेली आहे ती। तर चला व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नंतर मग शेवटपर्यंत बघा। चला तर आता आपल्याला वाटत असतं कोणी पाहुणे घरात आल्यानंतर किंवा येणार असेल तर आपण बेसिक तयारी करतो की नीटनेटकेपणा असेल कुठं काय। तर जर नीटनेटकेपणा घरात नसेल तर आपल्याला त्या पाहुण्यांसमोर कसं तरी म्हणजे फिलिंग होतं त्याच पसारा दिसल्यानंतर। तर तिथून मी सुरुवात केलेली आहे चपलांचं स्टँड। तर चपलांचं स्टँडकडे जास्त तर लक्ष जात नाही, मी कितीतरी दिवसातून हे स्टँड साफ करते आहे चपलांचं जे जागा आहे ते। तर ज्या काही चपला वापरायच्या नाही आहेत त्या मी टाकून देणार आहे, ज्या आपल्याला वापरायच्या त्या मी घेणार आहे। तर स्टँडच्या इथं पण सगळं मी कचरा वगैरे सगळं असा व्यवस्थित झाडून घेणार आहे की सगळं व्यवस्थित चांगलं दिसलं पाहिजे, घर आपलं नीटनेट दिसलं पाहिजे, टकटकीत दिसलं पाहिजे। तर त्यानंतर मेन गोष्ट म्हणजे घरातल्या खिडक्या किंवा काचा किंवा मोठे मोठे दरवाजे असतात तर त्याच्या खिडक्या आहेत, तर त्या खिडक्या पण कधीतरी पुसणं होतं कधी कधी नाही पुसणं होतं। तर मग ह्या निमित्ताने तरी हे पुसणं होते। गेल्या वेळेस मी स्वच्छता केली होती त्याच्यामध्ये मी काचा स्वच्छ केल्या नव्हत्या, कारण तेवढं वेळ पण नव्हता आणि तेवढं माझ्याकडं हे पण नव्हतं, मी खूप दमले होते तेव्हा घरचं साफसफाई करून, तर त्याच्यामुळे त्या काचा साफ करायच्या राहिल्या होत्या। तर आता मला कुठेतरी ते एक टाईम भेटलेला आहे किंवा मग एक संधी भेटलेली की मी ते सगळं साफ करून घेते आता। तर एक एक काचा अशी मी पुसून घेते आम्हाला
घरातल्या म्हणजे तीन अशा एक हॉलची गॅलरी मोठी आहे, किचनची पण आहे आणि आपल्या बेडरूमची पण आहे, अशा तीनच्या तीन सगळ्या मी काचा अशा पुसून घेते आहे. तर चला आता मी पटपट ह्या काचा पुसून घेते आणि माझी तयारी जी आहे ती मेन पाहुणे आपले जे येणार आहे त्यांना म्हणजे छान वाटण्यासाठी जे आहे ती आहे. तर आता मी टी व्ही बघत मी माझं काम करते. तर अशा प्रकारे मी घरातली सगळी साफसफाई केलेली आहे आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले. तर अशीच माझी तयारी सुरू राहणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.